नमस्कार, मी अश्विनी, महावॉइस न्यूज मध्ये आपलं स्वागत। तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परिसरात बागायती असणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी सुरू। बातमी आहे तेल्हारा इथून। तेल्हारा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे बागायती पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी सर्वच पिकांची पेरणी सुरू केली आहे। तेल्हारा तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आरंभ केल्याचे दिसून येत आहे। अडगाव, दानापूर, घोडेगाव, गाडेगाव परिसरात बहुतेक शेतकऱ्यांची पेरणी सुरू केली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे बागायती पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे। त्याचबरोबर सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे। यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर या पिकाला महत्त्व दिले आहे। बोंड अळी, हरणाच्या होणाऱ्या त्रासामुळे कपाशी पिकाचा पेरा यावर्षी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2 दिवसापासून तेल्हारा परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले असून शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे। चेतन दहीसह गोकुळ हिंगणकर, महावॉइस न्यूज, तेल्हारा। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत रहा महावॉइस न्यूज, भूमिका स्पष्ट। जय महाराज।